तसा छोटा बेल्ट असतो ज्याला बिजागरी असतात, ज्याच्यातून गुडघा असा वाकू शकतो. बेल्टचा जाड भाग असतो आणि हा बारीक भाग असतो. तो बारीक भाग खालच्या बाजूला असतो, जाड भाग वरच्या बाजूला असतो. तसा संपूर्ण उघडून तो असा सॉफ्ट सारखा घालून घ्यायचा. हा पॅन्टच्या आतून पण घालू शकतात, पॅन्टच्या वरून पण घालू शकतात. हा जो गोल भाग असतो हा गुडघ्याच्या वाटीच्या लेवलला यायला पाहिजे. आणि मग हे स्ट्रॅप, दोन स्ट्रॅप वाटीच्या वर आणि दोन स्ट्रॅप वाटीच्या खाली लावून घ्यायचे. आणि हे वरचे आणि खालचे स्ट्रॅप लावून घ्यायचे. तर याला बिजागरी असतं, ज्यातून गुडघा तुमचा वाकू किंवा सरळ होतो. दुसऱ्या महिन्यात व्यायामाचे दोन मेन उद्दिष्ट असतात. एक म्हणजे पहिल्या महिन्याच्या शेवटी आपला पाय जर संपूर्ण सरळ होत नसेल तर तो संपूर्ण सरळ झाला पाहिजे, आणि गुडघ्यातनं सुद्धा संपूर्ण जर वाकत नसेल तर संपूर्ण वाकला पाहिजे. आणि दुसरं उद्दिष्ट असतं की मांडीचे समोरचे स्नायू आणि मांडीचे मागचे स्नायू हे बळकट झाले पाहिजे. महिन्याच्या शेवटी तुमचा गुडघा हा संपूर्ण ताठ झाला पाहिजे, जेणेकरून गुडघा आणि जमीन याच्यात अंतर नको. जर गुडघा थोडा वाकलेलाच राहत असेल तर एक व्यायाम तुम्हाला हा कंटिन्यू करावा लागेल. टाचे खाली अशी चादर फोल्ड करून ठेवायची, जेणेकरून गुडघा थोडा हवेत राहील. पायाचा पंजा असा सरळ ठेवायचा आणि गुडघा जास्तीत जास्त खाली दाबायचा, जेणेकरून तो जमिनीला टेकला पाहिजे. मनात 10 मोजेपर्यंत ही पोझिशन धरून ठेवायची, 10 झाले की सोडून द्यायची. लक्षात ठेवा, पंजा हा सरळ असला पाहिजे, असा बाहेरच्या बाजूला फिरलेला नको. पंजा असा सरळ ठेवून गुडघा जास्तीत जास्त खाली दाबायचा, मनात 10 मोजेपर्यंत धरून ठेवायचा, 10 झालं की रिलॅक्स व्हायचं. गुडघा संपूर्ण सरळ करायला अडचण येत असेल तर वरून तुम्ही असं हाताने दाबू शकता. 10 वेळा असं हाताने दाबायचं, मग स्वतःहून गुडघा खाली दाबायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुझा जमिनीला टेकला पाहिजे. 10 मोजेपर्यंत धरून ठेवायचं, 10 झालं की सोडून द्यायचं. असं 10 वेळा करायचं. हा व्यायाम आता सकाळी 3 वेळा आणि संध्याकाळी 3 वेळा, दरवेळेस 10-10 सेट असा केला पाहिजे. पहिल्या महिन्याच्या शेवटी तुमचा पाय गुडघ्यातनं संपूर्ण वाकला पाहिजे. संपूर्ण वाकत असेल तर हा व्यायाम तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल. जमिनीवर किंवा बेडवर असं पालथं झोपायचं, पाय गुडघ्यातनं जास्तीत जास्त वाकवायचा प्रयत्न करायचा. त्या पोझिशनमध्ये 10 मोजायचे, 10 झाले की सोडून द्यायचं. आणखीन मदत म्हणून तुम्ही चांगल्या पायाने वरून दाबू शकता. तर पाय गुडघ्यातनं जास्तीत जास्त वाकवायचा प्रयत्न करायचा, चांगल्या पायाने त्याला ॲडिशनल दाब द्यायचा, 10 मोजेपर्यंत धरून ठेवायचं, 10 झाले की रिलॅक्स व्हायचं. असं 10 वेळा सकाळी 3 सेट आणि संध्याकाळी 3 सेट करायचे. बेड किंवा चेअर पासून पाय खाली सोडून बसायचं. आता पाय हा गुडघ्यातनं संपूर्ण ताठ करायचा, म्हणा 10 ते 15 मोजेपर्यंत ती पोझिशन धरून ठेवायची, मग रिलॅक्स व्हायचं. असं 10 वेळा हा व्यायाम करायचा. पुढच्या आठवड्यात हाच व्यायाम घोट्याला साधारण 1 किलोचं वजन लावून करायचं. घोट्याला 1 किलोचं वजन लावायचं आणि पाय संपूर्ण गुडघ्यातनं ताठ करायचा, म्हणा 10 मोजेपर्यंत धरून ठेवायचं, 10 झाले की सोडून द्यायचं. असं हे दुसऱ्या आठवड्यात तुम्ही 1 किलो, त्याच्या पुढच्या आठवड्यात 2 किलो, असं हळूहळू तुम्ही 4 किलोपर्यंत वजन लावून हा व्यायाम तुम्हाला करायला जमला पाहिजे. समोर खुर्ची ठेवून असं उभं राहायचं सरळ. ऑपरेशनचा पाय हा गुडघ्यातनं 90 डिग्रीपर्यंत वाकवायचा, मना 10 मोजेपर्यंत धरून ठेवायचं. खुर्चीचा उपयोग तुम्ही बॅलन्स सांभाळण्यासाठी करू शकता. मला 10 मोजेपर्यंत धरून ठेवायचं, 10 झाले की मग रिलॅक्स व्हायचं. 10 वेळा हा व्यायाम करायचा. पुढच्या आठवड्यात हा सेम व्यायाम तुम्ही घोट्याला साधारण 1 किलोचं वजन लावून करायचं. समोर अशी खुर्ची ठेवून सरळ उभं राहायचं. खुर्चीचा सपोर्ट बॅलन्ससाठी घ्यायचा. पाय हा गुडघ्यातनं वाकवायचा 90 डिग्रीपर्यंत, मना 10 मोजेपर्यंत ती पोझिशन धरून ठेवायची, 10 झाले की सोडत जायचं. हळूहळू हे 1 किलोचं 2 किलो, 3 किलो, 4 किलोपर्यंत तुम्हाला वजन वाढवायचं आहे. हा पुढचा व्यायाम गुडघ्याचा बॅलन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी व्यायाम आहे, त्याला प्रोप्रिओसेप्शन एक्सरसाइज म्हणतात.
संपूर्ण वजन ऑपरेशनच्या पायावर घ्यायचं, चांगला पाय थोडा गुडघ्यातनं वाकवून घ्यायचा. आता ऑपरेशनचा पाय एक 10 ते 20 डिग्री वाकवून बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न करायचा, एक 10 ते 15 मोजेपर्यंत तसंच बॅलन्स मेंटेन करायचा आणि मग रिलॅक्स होऊन जायचं. तिसऱ्या महिन्यात हाच व्यायाम उशीवर उभं राहून करायचा आहे. संपूर्ण वजन ऑपरेशनच्या पायावर घ्यायचं, चांगला पाय गुडघ्यातनं वाकवून घ्यायचा आणि ऑपरेशनचा पाय 10 ते 20 डिग्री पर्यंत वाकवायचा, मला 10 ते 15 मोजेपर्यंत बॅलन्स पकडून ठेवायचा आणि मग सरळ व्हायचं. असं 10 वेळा हा व्यायाम करायचा.